कच्छापासून सुएझ कालव्यामध्ये अडकलेले महाजहाज मात्र नेमकं आता कसं बाहेर येणार हा प्रश्न मात्र तर सर्वांना पडला आहे. कारण की आशिया आणि युरोपमधील मालवाहतूक नेणारं पनामा ध्वज द एव्हरग्रीन हे जहाज सुएझ शहराजवळ मंगळवारी कालव्यात अडकलं आहे. त्यामुळे या मार्गातील जहाज वाहतूक अगदी ठप्प झाली आहे. तसेच जागतिक व्यापारासाठी हा जलमार्ग खूप महत्वाचा ठरत आहे. इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये जहाज अडकल्याने संपूर्ण जगभरामध्ये अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. हे जहाज अडकून आता जवळपास 5 दिवस पूर्ण होत आहेत. सुएझ कालवा प्रशासनाने या कालव्यातील मार्गात अडकलेले जहाज हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत, मात्र अद्यापही यश आलं नाही. त्यामुळे यासाठी आणखी काही मार्गाचा उपाय केला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तसंच आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारं पनामा ध्वजांचं द एव्हरग्रीन हे जहाज सुएझ शहराजवळ मंगळवारी कालव्यात अडकलं होतं. त्यामुळे या मार्गातील जहाज वाहतूक अगदी ठप्प देखील झाली आहे. तसंच जागतिक व्यापारासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.